रांजण गावामध्ये भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार संजय बाजीराव जंगले यांचा शनिवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फरार कार चालकाविरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय बाजीराव जंगले हे गुरुवारी रात्री 12:15 सुमारास दुचाकीवरून रांजणगावातून वडगावच्या दिशेने चालले होते. रांजणगाव फाट्यालगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. गंभीर जखमी संजय जंगले यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाळू नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनिरीक्षक अधाणे हे पुढील तपास करत आहेत.